तसेच बुलढाण्यातही मराठा आरक्षण संदर्भात विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. परळी वैजनाथ व पंढरपूर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत मराठा समाजाला संवैधानिक आरक्षण देण्यात यावे अशी मागणी मराठा समाजाने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली. छत्रपती शिवरायांना मानणारा मराठा माणूस या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे. या आंदोलनाची दहास्त या आंदोलनाची धड महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचली पाहिजे. महाराष्ट्र सरकारचे डोळे उघडले पाहिजे. त्यांच्या कानावर आमच्या मागण्यांची त्या मागणीचं महत्व पोहोचलं पाहिजे यासाठी आम्ही या महाराष्ट्रभर निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला चेतावणी देण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. आमचे बांधव सहा दिवसापासून भर पाण्या पावसात तिथे बसलेले आहे. त्यांना आम्हाला समर्थन आणि पाठिंबा द्यायचा आहे की हो मातृतीर्थातील मराठा बांधव तुमच्या सोबत आहे. आपण थांबलो म्हणजे संपलेलो नाही आहोत. 58 मोर्चे महाराष्ट्रभर निघालेले आहेत. आम्हाला सरकारला हे सांगायचं आहे की तुमच्या आश्वासनांचा जो पाऊस पाडलेला आहे त्या आश्वासनांच्या पावसावरती आम्ही सर्व सर्वसामान्य मराठे बांधव आश्वासलेलो होतो की या आश्वासनाचा पाऊस खरा ठरेल आणि आम्हाला आरक्षण भेटेल. पण गत 2 वर्ष झाले आम्हाला आरक्षण भेटलेलं नाहीये. अचानक मृत्यू झाल्यानंतर जर यांना अध्यक्ष जर भेटत नव्हतं, यांनी अध्यक्ष निवडायला पाहिजे होता, मागास आयोग यांनी निर्माण करायला पाहिजे होतं, म्हणजे त्याच्यातून मराठ्यांना आरक्षण देता आलं असतं. 16% आरक्षण हे जर म्हणत असतील की 72,000 नोकऱ्या दिल्यानंतर 16% जागा तुमच्यासाठी राखीव ठेवू. पण यांचं तोंडी आश्वासन जे लेखी आश्वासन मागच्या मोर्चामध्ये यांनी दिलेलं असताना ते लेखी आश्वासनाचं सुद्धा त्यांनी कुठेही त्यांनी त्याचा पाठपुरावा केलेला नसताना आता हे 16% आरक्षण आम्ही तोंडाने सांगतोय की आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्या तोंडी केलेल्या आश्वासनाचा आम्ही असा विश्वास कसा करायचा. म्हणून माननीय मुख्यमंत्री तुम्हाला एकच सांगू इच्छितो, मराठ्यांचा आता अंत पाहू नका.